मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी दुसऱ्यांदा आंदोलन पर्व सुरू झाले असून सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली. मराठा आंदोलनाची धग सर्वात जास्त एसटी महामंडळाला सहन करावे लागत आहे. सलग पाचव्या दिवशीही लोहा बसस्थानकात किमान 25 बस थांबल्या होत्या. यामध्ये शिवशाही, हिरकणी, लालपरी अशा लोहा बसस्थानकात रांगा लागल्या होत्या. यामध्ये या एसटी बसांच्या 45 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. नांदेड शहराच्या देवगाव रोडवर एक रुग्णवाहिका व बस जाळल्याने या बसांना लोह्यातच थांबण्यात आले. रात्री 8 नंतर पोलीस बंदोबस्तात वाहने नांदेडला पाठविण्यात आली. प्रवाशांची मात्र तारबड उडाली. कळसकर बंधूंनी सर्व वाहक चालकांसाठी जेवण्याची सोय करत आपली सेवा बजावली. दुपारनंतर 25 बसेस लोहा बसस्थानकात थांबून होत्या. नागपूर ते लातूर आगाराच्या वाहन चालकांना भुकेने व्याकुळ झाले होते. सायंकाळी स्वतः बालाजी कळसकर, विठ्ठल कळसकर बंधूंनी या कर्मचाऱ्यांना जेवण्याची व्यवस्था केली. कॅन्टीनचे चालक राजू कळसकर यांनी खिचडी भजे सोय केली. कळसकर बंधूंनी सामाजिक बांधिलकीचा पुन्हा अनुभव आला. भुकलेले वाहक चालक यांनी कळसकर बंधूंचे आभार मानले. सर्वांना चहा दिल्यानंतर राजू कळसकर, गजू कळसकर यांनी कॅन्टीन मालकासह हॉटेलमधील सर्व कामगारांसोबत एसटी कर्मचाऱ्यांचा फोटो पोलिसांनी घेतला व धन्यवाद व्यक्त करत पोलीस बंदोबस्तात सर्व बसेस नांदेडला रवाना करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, जनतेचे मत, लाईव्ह लोहा, नांदेड.